राज्यात परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान केल्याचं आपण सगळ्यांनीच ऐकलंय. पण आता परतीच्या पावसाचा फटका हा कुक्कुटपालनाला देखील बसलाय. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावातील मच्छिंद्र कान्होरे यांच्या शेकडो कोंबड्या या परतीच्या पावसामुळे मरण पावल्या आहेत. आंबी खालसा गावातील शेकडो कोंबड्या या मरण पावल्या आहेत. याची वैद्यकीय कारणं शोधली तेव्हा समोर आलं की पाऊस जास्त झाल्यानं जमिनीला आलेल्या ओलाव्यामुळे कोंबड्या गतप्राण झाल्या. त्यामुळे आता कान्होरे हे हतबल झालेले आहेत. आता हा आलेला ओलाबा घालवायचा कसा असा प्रश्न आता त्यांच्या समोर आहे. याकडे पशुवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अशी अपेक्षा आता त्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची नुकसान झालीच झाली, पण मी स्वतः पोल्ट्री धारक आहे. माझी सुद्धा 5,000 कोंबड्यांची नुकसान झालेली, रानं उपळायला लागलेले, खाली ओलसरपणा असल्यामुळं कोंबड्या जागच्या जागे पाय त्यांचे आकसून जागच्या जागे मरायला लागलेले, लाल संडास करायला लागलेले. मी स्वतः डॉक्टर असून ओलसरपणा जाण्यासाठी चुना पावडर वापरलेली, सुपर फॉस्फेट पावडर वापरलेली, तरी त्याचा काही फायदा नाही. कालपासून माझी जवळजवळ 5,000 पक्ष्यामध्ये आहे. काल 25 मर होते, आज माझे 200 मर झालेले. आजही संध्याकाळी किती होईल त्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं एक पक्षी तयार करायला कमीत कमी 200 रुपये खर्च येतो. आज माझे 5,000 पक्षी, कमीत कमी माझा हा 10 लाख रुपयाचा तोटा आहे. मी आता ह्या संकटामधून कसं सावरणार आहे हे सुद्धा मला कळत नाही. मी सुद्धा ह्या शेतकऱ्यांसारखा आत्म